मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार मुख्यमंत्री सचिवालयामध्ये उघडकीला आलेला आहे. मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याच्या या प्रकारामुळे आता खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांची बनावट सही आणि शिक्का असलेली काही निवेदनं देखील समोर आलेली असून या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सचिवालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के आढळले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनाला ही बाब येताच या प्रकरणी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. काल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काही निवेदनावर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि सिक्के आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरं तर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे एखाद्या वेळेस मंत्र्यांच्या वगैरे आम्ही ऐकले त्या कार्यालयामध्ये खोटे शिक्के खोट्या स्वाक्षर्या आणि ह्या घटना किती गंभीर आहेत. कालची जी घटना आहे ना अध्यक्षमध्ये अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा एखादा मला कळत नाही की इतका देवाखाली अंधार कसा असू शकतो. अंधार असतो पण इतक्या आणि या संदर्भात आपण मला आपण निर्देश द्यावेत की याची सखोल चौकशी झाली पाहिजेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारने केली पाहिजेत. शेवटी ही बाब गंभीरच आहे. कुणीही राज्याचं मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे एफ आय आर दर्ज केलेली आहे. त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढं येईल आणि ते चित्र पुढं आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये असं असं झालंय. कुणालाही याच्यामध्ये पाठीशी काढण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही. ही बाब गंभीरच आहे.